शाळा सुरू करण्याबाबत येत्या बुधवारच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होणार असून स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्याचा विचार आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं तसेच अनेक पालकही शाळा सुरू करण्याच्या बाजूने आहेत त्यामुळे जिथे कोरोनाची कमी केसेस आहे तिथे प्रामुख्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय होणार असल्याचे संकेत मंत्री टोपे यांनी दिले यासोबतचे लसीकरण हे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे मात्र संपूर्ण राज्याचे लसीकरण करून घेण्याची तयारी सरकारची आहे त्यामुळे लसीकरणाच्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका लसीकरण करून घ्या असं आव्हान टोपे यांनी केलं आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ